नमस्कार, देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीची कथा आणि रात्रीचा उपवास सोडण्या अगोदर कुठला श्लोक म्हणायचा ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंगळवारची संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून का संबोधली जाते याबाबतची उपयुक्त माहिती आज आपण पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मातील सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देवाऱ्यातल्या मंगलमूर्ती गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. यामागची कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्याने 1000 वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितला. यावर गणेशानंसुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंकारिका ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या 1000 वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारकासारखा लाल आहेस म्हणून अंकारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावाने तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील. त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी संकष्टी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी म्हणजेच दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करणे जमत नसेल तर अशांनी अंगारिका मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे. चंद्रदर्शन केल्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवावा व हा श्लोक म्हणावा. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्ट हर मे देवं गृहानार्घ्यं नमोस्तुते कृष्णपक्षे चतुर्थ्या तु संपूजितं विधुदये क्षिप्रं प्रसिद देवेश अंगारकाय नमोस्तुते ओम गण गणपतये नमः. अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीची सांगता करावी.